राम राम मंडळी, कस काय बरा आहेस ना? काय म्हणतोय तुमचा आता 31 डिसेंबर? माझा तर 31 डिसेंबर लय जोरात आहे बघा. मी तर हिला 4 दिवस आधीच सांगितलंय बघा, 31 डिसेंबरला नारळाच्या दुधातली चिकन करी करायची बघ म्हणून सांगितलंय बघा. ती पण एकदम झणझणीतच करायची बघ म्हणलं. मी सांगतोय की नाही तशी चिकन करी करा आणि मला कमेंटद्वारे कळवा. चिकन करी पण करा आणि माझ्या रेसिपीजनी सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा. आणि तुमचा 31 डिसेंबर का नाही जोरात करा. आता मी हे 2 किलो चिकन घेतलंय बघा, हे आता मी स्वच्छ धुवून घेतो. यात पाणी घाल, मी स्वच्छ धुवून घेतो बघी. तुम्ही चिकनला हळद आणि मीठ लावून घ्या. तोर मिरची पिटवून जरा खडा मसाला भाजून घे. हा मी याला हळद आणि मीठ लावून घेतो. तोवरती भाजून घे. यात जरा मी मीठ टाकून घेतो. यात थोडी हळद टाकून घेतो. याला मी आता हळद मीठ लावलंय. 1-10 मिनिटं मी झाकून ठेवतो. आता खडा मसाला भाजून घेतो. ही अर्धी वाटी मी तीळ घेतल्यात. ही तीळ ह्याच्यात भाजून घ्यायचं. याचं 2-1 नाही गवळगवळच भाजायचं. याचं तीळ उडायला लागलं की नाही की मग भाजल्यात मग समजायचं. भाजलं म्हणजे असं उडत नाही. ते आपलं गवळगवळ भाजले आपण आता काढून घे. मी 4 चमचे जिरं घेतल्यात. ही जिरं भाजायचं नाहीत. आता यात टाकून ही वाटून घेतो. हे आता सगळं एकत्रच ही वाटून घ्यायचं. याचा पाट्यावाला मसाला की नाही जरा घबरा घबराच राहते. हो एकदम बारीक होत नाही. आता मी आलं, कोथिंबीर आणि लसूण ही मी बारीक करून घेतो. याची कोथिंबीर बारीक करून घ्यायची. चिकनला मगाशी मी हळद मीठ लावून ठेवून झाकून ठेवलं. त्याला मी आता हे आलं लसूण पेस्ट आणि हे मसाला लावून घेतो. ह्याच्यावर थोडस मी 2 चमचे तेल सोडून घेतो. तिथं खुरपा आहे बघ, एक लिंबू चिरून दे त्यातला. त्यात बी काढलीस काय? काढलं काढलं बी. या चिकनवर मी आता 1/2 लिंबू पिळून घेतलाय बघा. तर मी आता 1/2 पळी चटणी टाकून घेतो. 1 ही सगळ्याचा आता मी 1 जीव करून घेतो. याला आधी मीठ आणि हळद लावलं होतं, त्यामुळं ही मिठामुळे याला पाणी किती कसं सुटलंय बघा. याला मी आता 1/2 तास मुरायला ठेवतो बघा. हे झाकून जेवढं तुम्ही हे चिकन मुरायला ठेवशीला तेवढं या मसाल्याचा अर्क सगळा चिकनमध्ये उतरतोय बघा. आणि चिकन मऊ पडतंय आणि लवकर शिजतंय. आणि सगळ्या मसाल्याची चव चांगली चिकनला येते बघा. आता मी 3 कांदे 1 चिरून घ्यायचा. ही लांबडा लांबडा कांदा चिरून घ्यायचा. आमच्याकडं 31 डिसेंबरला सगळ्या माळांनी सगळ्या रानांनी 5-6 जण होत्यात. 3 दगडाची चूल मांडायची. कोण चिकन आणतोय, कोण बोकडाचं मटण आणत्यात. ते 5-6 जणात आपलं जेवणच करून खात्यात बघा. आम्ही पण पहिलं काय करायचं, रानात असंच 5-6 जण टोळकं करायचं. कुणी कांदा आणायचं, कुणी चिकन आणायचं, कुणी मसाला आणायचा. आणि एकत्र बसून सगळं व्यवस्थित जेवण करायचं. 12 वाजोस तोर घराकडे बघा आपापल्या. रानात जेवण असं केलेलं त्याला चव पण चांगली येते. हो रोज प्रत्येकाची कामं आहेतच. हो माझा एखादा दिवस गाठायचा ते 5-6 जणांची जुळणी करून आपलं रानातच जाऊन व्यवस्थित आपलं 3 दगडाची चूल मांडायची. आपलं जेवण करून मग कुणा सगळ्यांच्या बेतानं
म्हणून आता मी काय म्हटलं, या वेळेला आता आपण नारळाचं दूध घालून चिकन करीच करायची. असा लांबडा लांबडा कांदा चिरून घ्यायचा, आणि कांदा जरा जास्तच घ्यायचा. आता कांदा चिरायचा झाला असला तरी दोन टमाटे चिरून घे. टमाटे चिरून घे, टमाटो मी बारीक चिरून घ्यायची. आता हे चूल पिटेल्या कढई गरम करायला ठेवतो. आता कढई गरम झाल्या तेल ओतून घेतो. तेल एक नाही जरा जास्तच घालायचं. आता हे तेल गरम झालंय, ही लांबडा चिरलेला कांदा ह्या टाकून कांदा एक नाही तेलात चांगला भाजून घे. आता हे कांदा भाजलाय, ही बारीक चिरलेला टमाटो ह्या टाकून घे. तेलात चांगलं उजळून घ्यायचं. आता एक नाही कांदा भाजून घ्यायचा तेलात. टमाटो टाकले की नाही, मग टमाटोचं पाणी सुटतं म्हणून मग कांदा भाजतो. म्हणून आधी कांदा भाजून टमाटो केला तर शिजारले असं काय वाळलेले काश्मीर मिरचे कमलपत्रीचे चार पानं आहेत, आपण याच्यात टाकून. मगाशी मसाल्या संग चिकनला एक पळी मी अर्धी पळी चटणी लावली आहे. आता ही तेलात टाकून दे. तेलात नाही अशी चटणी चांगली भाजून घ्यायची, म्हणजे कालवण्याला खूप चांगला. आता दोन चमचे धनीपूर टाकून घे. जरा वरण टाकावं मी हाली होतो. चिकन मध्ये लगेच पाणी घालायचं नाही, याला आमचं पाणी सुटतं. आमचं पाणी सुटलंच नाही त्याला लालसरपणा जाते. आमचं पाणी सुटायला नाही झाकून ठेव. या वरच्या ताटावर पाणी ओतलं ठेवलं की नाही ऊन उयाला, हे खाल्ले चिकनला मग पाणी सुटतं म्हणून जरा पाणीवर ठेवायचं. बघूया आता हे चिकनला आमचं पाणी कसं सुटले बघायचं. चिकनला असं पाणी सुटलं की नाही की महिला लालसरपणा जातो. बघाय कसा गेला लालसर. हे मी वल्ल्यात तीन नारळाचं दूध काढून घेतले बघा, आणि ह्यात मी एक थेंब सुद्धा पाणी घातलं नाही म्हणून हे कसं घट मोठं आहे बघा. हे आता हे चिकनमध्ये घालून घ्यायचं. आता हे दूध मी हे चिकनमध्ये ओततो. आता या नारळाच्या दुधात ही चिकन शिजवून घ्यायचं. मगाशी आपण चिकनलाच आहे की नाही मीठ हळद लावली होती, मग त्याने मीठ घालायचं. आता एक पाच मिनटं मी झाकून ठेवतो. आता हे आपले चिकन शिजले का बघूया. शिजले चिकन मसाला लावून मुराय ठेवलं की नाही लगेच शिजते. आणि नारळाच्या दुधान कसा घट पण आलाय बघा या गिरवीला काय. कसा कट आलाय बघा, याला चांगला कट आलाय. गिरवी चांगली झणझणी झाली असेल बघा. आता याच्यात जरा कोथिंबीर टाकून घेतो. आता ही गिरवी आपली खाण्यासाठी तयार झाली. आमच्या नारळाच्या दुधात शिजवलेल्या चिकनची करी खाण्यासाठी तयार आहे. नारळाच्या दुधात केलेली चिकन करी लई चांगली झाली बघ. जरा खाऊन बघ की तू बी घे की जरा आता. आणि झणझणीत पण झालंय